नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसाला वजडी फ्राय। 2 किलो वजडी घेतली आहे। वजडी स्वच्छ धुवून घेतली आहे, तरी सुद्धा अजून 1-2 वेळा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। वजडी कट करून घेऊ। वजडी प्रॉपर कशी साफ करायची याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। वजडी मध्ये गरम पाणी घालू, 1 चमचा मीठ, 1.5 चमचा हळद घालू, 1 लिंबूचा रस घालू। सर्व मिक्स करून घेऊ। असेच 10-15 मिनिटे ठेवून देऊ। ह्या प्रोसेसमुळे वजडीचा येणारा वास निघून जातो। 10-15 मिनिटांनी वजडीतील पाणी काढून घेऊ। एका चाळणीमध्ये वजडी काढून घेऊ। वजडी बनवण्यासाठी लागणारे मसाले बघू। वजडीला आधी कुकरमध्ये शिट्ट्या द्यायच्या आहेत, त्यासाठी 4 कांदे कट करून घेऊ। लिंबू आपल्याला लास्टला लागणार आहे। 5-6 दालचिनी, 10-12 मिरे, 2 मोठी वेलची, 1 हिरवी वेलची, 2-3 लवंग, 1 स्टार फूल, पांढरे तीळ 1 चमचा, 1 चमचा जिरे, लसूण 10-15 पाकळ्या, 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, 1-2 तमालपत्र। पावडर मसाल्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद 1 चमचा, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, आवडीप्रमाणे घरगुती काळा मसाला। सर्व खडे मसाले गरम करून त्याची पावडर बनवून घेऊ। लसूण खोबऱ्याचे वाटण करून घेऊ। पावडरी मसाले सर्व मिक्स करून घेऊ। वाटलेल्या खड्या मसाल्यातले 1.5 चमचा मसाला पावडर घेऊ। सर्व मसाले मिक्स करून ठेवू। वजडी बनवायला घेऊ। इथे मी कढईमध्ये वजडीला फोडणी देऊन नंतर कुकरमध्ये शिट्ट्या देणार आहे। वजडी जास्त असल्याने कुकरमध्ये मिक्स करता येत नाही, म्हणून कढईमध्ये याला फोडणी देत आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊ। कट केलेला कांदा घालू, आलं लसूण पेस्ट घालू। कांदा छान लाल होऊपर्यंत भाजून घेऊ। 1 चमचा मीठ घालू, 1 चमचा हळद घालू, मिक्स करू। चाळणीत नितळत ठेवलेली वजडी घालू। वजडी छान मिक्स करून घेऊ। सहा सात मिनिटांनी वजडीला छान पाणी सुटले आहे। वजडी छान एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे। वजडीत पाणी घालण्याची गरज नाही, वजडीला असे अंगचे पाणी भरपूर सुटणार आहे, त्याच पाण्यात वजडी शिजणार आहे। 6-7 मिनिटांनी असेच परतल्याने ह्याला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे। वजडीमध्ये मी अजिबात पाणी घातलेले नाही, तरी सुद्धा वजडीला भरपूर पाणी सुटले आहे। असेच 7-8 मिनिटे परतून घेतल्यानंतर याला आता शिट्ट्या देण्यासाठी कुकरमध्ये काढून घ्यायचे आहे। उरलेला सर्व वजडीचा स्टॉक सुद्धा त्यात घालून घेऊ। झाकण लावून 6-7 शिट्ट्या मी देणार आहे। वजडीला शिट्ट्या होत आहेत तोवर वजडीचा चमचमीत मसाला कसा तयार करायचा ते पाहू। कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करू। कट केलेला कांदा घालू। कांदा छान लाल होऊपर्यंत भाजून घेऊ। 2 कट केलेले टोमॅटो घालू। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू। सर्व छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। लसूण खोबऱ्याचे वाटण घालू, छान परतून घेऊ। तेल सुटेपर्यंत मिक्स करून ठेवलेले पावडरी मसाले घालू। एकसारखे मिक्स करू। 1/2 कप पाणी घालू। मसाले छान शिजवून घेऊ।
काकडे वजडी सुद्धा छान शिजून तयार झाली आहे। तयार करून ठेवलेला मसाल्यामध्ये शिजलेली वजडी घालू, मिक्स करू एक सारखी, एक 10 मिनिटे अशीच ह्याला परतून घ्यायचं आहे। एका लिंबूचा रस घालू, वजडी मसाला खूपच टेस्टी लागतो। तयार आहे वजडी मसाला। 2 भाकरी जास्तच खाल एवढी मस्त लागते। आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉनचे बटन दाबा, याने तुम्हाला माझ्या रेसिपी सर्वात आधी बघायला भेटतील। परत भेटू असेच नवनवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।